सुरू केलेल्या टोल विरोधातल्या आंदोलनावर आता सरकारनं कारवाईचे संकेत दिले. टोलची तोडफोड करून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. तसंच भाषणांमधून हिंसेला प्रवृत्त करणाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचं अजितदादांनी म्हटलं. तर धमक्या देऊन राज्यातली टोल वसुली बंद होणार नाही अशा शब्दात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरेंना ठणकावलंय. टोलमुळेच रस्त्यांमध्ये सुधारणा झाल्याचंही ते म्हणाले. फोडाफोडीचं तोडातोडीचं आंदोलन करून अजिबात चालणार नाही. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर केला तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही. एखाद्या पक्षाचे नेते सांगायला लागले की तुम्ही खुशाल टोल भरू नका, तुम्ही त्या ठिकाणी तोडा फोडा मारा झोडा, ही संस्कृती पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात खपवून घेतली जाणार नाही. जे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सक्त कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. असं कोणी एकाने आंदोलन करून हे बंद होणार नाही शासनाची योजना आहे आणि कोणी धमकी देऊन सरकार थांबणारही नाही. त्यामुळे धमक्याने घाबरून जाणारं हे सरकार नाही आहे. त्यामुळे टोलची योजना जी लोकांसाठी किंवा या राज्याच्या विकासासाठी उपयुक्त आहे ती चालू राहील. शिवसेनेत असताना ज्यांनी टोल वसुलीला सुरुवात केली तेच